नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी येथील जवान देश सेवेसाठी शहीद झाला असताना गावातील काही समाजकंटकांनी शासकीय जागेवर अंत्यविधी करण्यास विरोध केल्याच्या निषेधार्थ शिरपूर शहरातील वैराज युवा प्रतिष्ठानतर्फे उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांना बुधवारी दुपारी निवेदन देत योग्य कारवाईची मागणी केली आहे. शिरपूर येथील भोईराज युवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात आलेल्या निवेदनानुसार नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी या गावाचा जवान बालाजी श्रीराम डुबुकवार हा देश सेवेत असताना शहीद झाल्याने यांच्या अंत्यविधी जागेसाठी काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने शहीद बालाजी डुबुकवार यांच्या वडिलांनी स्वतःच्या शेतात तुरीचे पीक कापून त्या जागेवर अंत्यविधीचा कार्यक्रम करण्यात आला. भारत मातेच्या रक्षणासाठी जो जवान शहीद झाला त्याच्या अंत्यविधीला जर कुटुंबाच्या इच्छेनुसार जागा मिळू शकत नाही तर ही गोष्ट समाजासाठी लाजिरवाणी असून या प्रकारामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर घटनेचा निषेध करीत महाराष्ट्रात असा प्रकार पुन्हा होणार नाही याची दक्षता घेता संबंधितांची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी यशवंत निकवाळे, आप्पा भोई, मयूर सोनवणे, अनिल भोई, अजय शिवदे, भूषण भोई, स्वप्नील भोई, मयूर भोई, गणेश भोई, दिनेश शिवदे, पवन भोई, विक्की भोई आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय सेनेतला एक नौजवान नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी गावामध्ये राहणारा हा जवान देशावर लढत असताना त्याला दुःखद निधन आलं, तो शहीद झाला आणि जेव्हा त्याची अंत्ययात्रा त्याच्या गावावर आली तर तेथील स्थानिक प्रतिनिधीने त्यांना विरोध केला आणि त्याचा अंत्यविधी शासकीय जागेमध्ये होऊ दिला नाही. त्यांचा अंत्यविधी त्याच्या आईवडिलांची इच्छा होती की त्याचा अंत्यविधी शासकीय जागेमध्ये व्हावा, प्रशासनाने त्याचा विचार करावा, परंतु त्या ठिकाणी प्रशासनाने पण विचार केला नाही आणि तिथल्या स्थानिक प्रतिनिधींनी त्याला विरोध केल्यामुळे त्या जवानाचा मृतदेह त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतामध्ये त्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. ही घटना नुसतं त्या गावाच्या दृष्टिकोनातून नाही तर पूर्ण राज्याच्या दृष्टिकोनातून, देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय दुःखद घटना आहे. पूर्ण समाज बांधव या परिवाराच्या पाठीशी उभा आहे. अशी घटना पुन्हा देशामध्ये होऊ नये ही आम्ही विनंती करतो, प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून हे शासनाच्या निदर्शनास आणून द्यावे. पुन्हा एकदा या जवानाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत, प्रयत्नशील राहू आणि नेहमी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राहू. असा अन्याय आमच्या भोईराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही पूर्ण राज्यभर जर न्याय मिळाला नाही तर हा लढा लढू अशी या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो आणि पुन्हा त्या जवानाला न्याय मिळावा ही प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.